म्हणजे शेवपुरी सगळ्या प्रकारचे पदार्थ आणि हा मसाला चाय. नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मंडळी, त्याचं झालं असं की डिसेंबरमध्ये जेव्हा मी USA गेले तेव्हा मी USA बद्दलचे व्लॉग्स बनवले, USA आणि UK कम्पेअर करणारे व्लॉग्स बनवले. त्यानंतर जेव्हा मी परत UK आले तेव्हा मी थोडीशी बऱ्यापैकी कामामध्ये बिझी झाले आणि त्यामुळे मध्ये काही व्लॉग्स रिलीज करायला जमलं नाही, त्याबद्दल मनापासून सॉरी. मग माझे आई वडील आले तेव्हा त्यावरती मी काही पोस्ट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती केलेल्या आहेत किंवा आपल्या कम्युनिटी टॅबवरती पण केलेल्या आहेत, तर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या नक्की पहा. त्यामुळे फायनली आज व्लॉग बनवायला मला संधी मिळालेली आहे. मँचेस्टरमध्ये पार्क अँड राईडची सोय असल्यामुळे आम्ही पार्क करून ट्रामने आमचा प्रवास सुरू केला आणि ट्राममधून जाताना दिसलेली काही दृश्य इथे दाखवते. जगात जेव्हा औद्योगिक क्रांती झाली ती मँचेस्टरपासून सुरू झाली. भारतातून कापूस आणायचा आणि मँचेस्टरमध्ये त्यापासून वस्त्र बनवायचं असं ब्रिटिशांचं राजकारण होतं. आणि जेव्हा मँचेस्टरमध्ये वस्त्र बनवलं जायचं ते भारतात अगदी महाग विकलं जायचं आणि त्याला मांजरपाटाचं कापड असं म्हटलं जायचं. तर असं औद्योगिक शहर आज आपण पाहणार आहोत. या शहरामधल्या जुन्या दगडी इमारती तुम्हाला दिसू शकतात. तर मंडळी, बऱ्याचदा लोक असं विचारतात की UK भारतीय जेवण मिळतं का? खूप जुन्या काळात भारतीय लोक UK इंग्लंडमध्ये गेलेली आहेत तर इथे भारतीय जेवण मिळत असेल. तर हो, इथे भारतीय जेवण मिळतं आणि अगदी ऑथेंटिक चवीचं देखील मिळतं. मँचेस्टरमध्ये विम्स्लो रोड नावाचा एक रोड आहे ज्याला करी माइल्स असं म्हटलं जातं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लिटरली कुठेतरी भारतात आल्यासारखं वाटतं, कुठल्या तरी दादरच्या रस्त्यावरनं फिरल्यासारखं वाटतं. म्हणजे असं तुम्हाला वाटतच नाही की तुम्ही परदेशात आहात. तर म्हणजे तिथे इतकं भारतीय चवीचं जेवण मिळतं किंवा स्वीट्सची दुकानं इतकी आहेत किंवा कपडे जे असतात भारतीय ते सगळे मिळतात. आणि हे खूप जुन्या काळात आलेल्या भारतीय पाकिस्तानी लोकांनी सुरू केलेलं किंवा राहिले त्या रोडवरती आणि म्हणून मग तिथे सगळं आपलं कल्चर मिळतं. तर तिथलं मी थोडीशी झलक तुम्हाला दाखवणार आहे. मँचेस्टरच्या मध्येच तुम्हाला थोडासा भारत दिसेल. अगदी जुन्या काळात आलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी लोकांचं वास्तव्य मँचेस्टरच्या विम्स्लो रोडवरती होतं आणि म्हणून त्याला करी माइल्स असं म्हटलं जातं. आणि तिथे बऱ्यापैकी सगळ्या भारतीय वस्तू, कपडे, पदार्थ मिळतं. तुम्हाला इथे जुन्या काळातली चहाची दुकानं, बिर्याणीची दुकानं दिसू शकतात. आणि हे सगळं खायला मिळालं त्यामुळे माझ्या आईवडिलांची तर मजाच झाली. दही भल्ले, पाणीपुरी, म्हैसूर पाक अगदी सगळं इथे होतं. शेवपुरी आणि आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि हा मसाला चाय. ऍक्च्युली जेव्हा मी मँचेस्टर माझ्या आई वडिलांना फिरायला घेऊन गेले तेव्हा माझ्यासोबत मी एका ब्रिटिश मैत्रिणीला घेऊन गेले होते. कारण ड्राईव्ह करताना मला कुठेही काही प्रॉब्लेम आला तर आय शुड हॅव अ बॅकअप ऑप्शन असं माझ्या डोक्यात होतं. आणि तर ती मैत्रीण जेव्हा माझ्यासोबत होती तेव्हा तिने मला सांगितलं की करी माइल्सवरती चिट अँड चॅट नावाचं एक दुकान आहे आणि यू शुड विजिट इट आणि खूप छान फूड तिथे मिळतं. सो आय वॉज लाईक या 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 आय विल गो अँड वी शूड ट्राय सम फूड. तिकडे अगदी मस्त मसाला चहा, त्याच्यानंतर मसाला डोसा, वडापाव, दाबेली अगदी हवं ते सगळं होतं. आणि बऱ्यापैकी खाल्ल्यानंतर पोटसुद्धा गच्च भरलं. तर त्याची थोडक्यात झलक तुम्हाला दाखवते. आता आम्ही मँचेस्टरचं इंडस्ट्रीयल म्युझियम पाहायला निघालो. मँचेस्टरमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामुळे मँचेस्टरचं इंडस्ट्रीयल म्युझियम हे नक्की पाहण्यासारखं आहे. अर्थात जुनं इंग्लिश शहर असल्यामुळे अशा जुन्या दगडी इमारती तुम्हाला मँचेस्टरच्या रस्त्यांवर दिसतात. अर्थात अशा काची उंच इमारती देखील दिसतात पण जुन्या दगडी इमारतींचं सौंदर्य हे मला जास्त भावतं.
जुन्या तोफांपासून, जुन्या कार्स पासून अगदी 1948 कम्प्युटर देखील इथे ठेवला होता. भारतातून कापूस आणून इथे मँचेस्टरमध्ये वस्त्र बनवलं जायचं, ज्याला मांजरपाटाचं कापड असा शब्द होता, ते तुम्हाला इथे दिसू शकतं. अशा पद्धतीने मँचेस्टरचं इंडस्ट्रियल म्युझियम पाहिल्यानंतर आम्ही मँचेस्टर युनायटेडच्या दिशेने जायला लागलो. मध्ये आम्हाला मँचेस्टर युनिव्हर्सिटीचं आवार किंवा तिथे असलेली वेगवेगळी म्युझियम्स अशी आम्हाला रस्त्यात दिसत होती. अर्थात मँचेस्टरमध्ये खूप सारी म्युझियम्स आहेत. अशा पद्धतीने आम्ही मॅन्यूच्या म्हणजेच मँचेस्टर युनायटेडच्या स्टेडियमच्या बाहेर आलो आणि हे स्टेडियम बऱ्यापैकी भव्य आहे. मॅच ऑन असल्यामुळे आम्ही हा एरिया अवॉइड करून आमचा परतीचा प्रवास सुरू केला. अशी झाली मँचेस्टरची ट्रिप.